यानंतर एक धक्कादायक बातमी आहे सोलापूरमधून. सोलापूरमध्ये आज कोरोनानं आणखी 2 जणांचा बळी घेतलाय. मृतांमध्ये एक पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे. या नव्या बळींमुळे मृतांचा आकडा 32 वर पोहोचलाय. तसंच आज सकाळपर्यंत नव्यानं 5 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले, त्यामुळे सोलापूरमधील कोरोनाग्रस्तांचा आकडा 461 वर पोहोचलाय. या नव्या रुग्णांमध्ये एक पुरुष आणि 4 स्त्रियांचा समावेश आहे. तर सोलापूरच्या या स्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विश्वभूषण लिमये. सोलापूरमध्ये आज सकाळी 8 आलेल्या नवीन अहवालानुसार त्यामध्ये 5 अधिक कोरोनाबाधित रुग्णांची भर पडलेली आहे. त्याचबरोबर आज दोघांचा बळीसुद्धा कोरोनानं घेतलेला आहे. त्यामुळे एकूणच सोलापूरमधील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ही आता 461 वरती जाऊन पोचलेली आहे. आतापर्यंत सोलापूरमध्ये कोरोनाने 32 जणांचा बळी घेतलेला आहे. पण सकारात्मक बाब ही आहे की सोलापूरमध्ये आतापर्यंत 168 लोकांनी ही कोरोनावर मात केलेली आहे. पण दिवसेंदिवस वाढणारा कोरोनाबाधित रुग्णांच्या आकड्यामुळे सोलापूरमधील नागरिकांमध्ये सध्या भीतीचं वातावरण आहे. सध्या सोलापूरमध्ये 461 एकूण हा कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा हा 461 असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आपल्याला दिलेली आहे. विश्वभूषण लिमये, साम टीव्ही, सोलापूर. बातमी पुण्यातून. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता पुणेकरांची आता बसमध्ये कोविड-19 चाचणी घेतली जाणार आहे. पुणे महापालिका तसंच कृष्णा डायग्नॉस्टिक प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेनं नव्या बसचं लोकार्पण केलंय. अत्याधुनिक अशा या AC बसमध्ये कोरोनाच्या स्वॅबचं संकलन, मोबाईल एक्स-रे तसंच रक्त चाचणी यासह इतरही चाचणी केली जाणार आहे. मात्र या बसचं लोकार्पण सध्या चर्चेचा विषय ठरलाय, कारण लोकार्पणावेळी चक्क बसच्या टायरखाली लिंबू ठेवण्यात आल्याचा प्रकार या ठिकाणी पाहायला मिळाला. आणि याचाच आढावा घेतला आहे आमच्या प्रतिनिधी सागर अव्हाड यांनी. पुणे शहरामध्ये दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. याच पार्श्वभूमीवर ते पुणे महानगरपालिकेने कोविड बस जी आहे ती तयार केलेली आहे. तिचा लोकार्पण सोहळा जो आहे तो या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. जर आपण बघितलं तर कृष्णा डायग्नॉस्टिक्स यांनी ही बस जी आहे कोविड-19 टेस्ट बस यामध्ये जे लोक आहेत त्यांच्यासाठी ही बस जी आहे ती तयार करण्यात आली. आपण बघू शकतो की लोकार्पण सोहळ्याच्या आधी या बसच्या 3 चाकाखाली लिंब जे आहेत ते ठेवण्यात आलेले आहेत. पुण्यामध्ये जर बघितलं तर अजूनही अंधश्रद्धा जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते. जर आपण बघितलं तर पुणे महानगरपालिका आणि भारतामध्ये डायग्नॉस्टिक सेवा पुरवण्यामध्ये अग्रेसर असलेली कृष्णा डायग्नॉस्टिक्स प्रायव्हेट लिमिटेड संस्थेमार्फत ही बस जी आहे ती तयार करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर एक्स-रे चाचणी, रक्तदाब इत्यादी चाचण्या ज्या आहेत त्या या फिरत्या बसमध्ये केल्या जाणार आहेत. आणि आज या बसचा लोकार्पण सोहळा पालिकेमध्ये होत आहे. जर आपण बघितलं तर या बसच्या चाकाखाली आपल्याला लिंब पाहायला मिळत आहेत. पुण्यामध्ये अजूनही लोकार्पण किंवा मोठी गोष्ट करायची असेल तर अंधश्रद्धा जी आहे ती पाहायला मिळते आहे. एकंदरीतच महानगरपालिकेमध्ये आणि पुरोगामी पुणे शहरामध्ये अंधश्रद्धेला थारा आजही दिला जातो ही धक्कादायक बाब आहे. सागर आव्हाड, साम टीव्ही, पुणे. आता एक ब्रेकिंग न्यूज समोर येते. बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण झालेलं वादळासह वातावरण मान्सूनच्या पुढील वाटचालीसाठी फायदेशीर असल्याचं हवामान अमरावतीच्या खात्यानं सांगितलेलं आहे. अमरावती विभागाच्या हवामान खात्यानं हा अंदाज वर्तवलेला आहे. बंगालच्या उपसागरातील वातावरण मान्सूनला पोषक असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. विदर्भातील शेतकऱ्यांना दिलासा देणारी ही बातमी म्हणावी लागेल. विदर्भात 15 जून रोजी मान्सून दाखल होईल असा अंदाज वर्तवण्यात आलाय. अमरावती विभागाच्या हवामान विभागानं हा अंदाज वर्तवलेला आहे. बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण झालेलं वादळासह वातावरण मान्सूनच्या पुढील वाटचालीसाठी पोषक असल्याचं सांगितलं जात आहे. हवामान खात्यानं अंदाज वर्तवलेल्या अंदाजामुळे विदर्भात वेळेवर मान्सून येण्याची शक्यता आहे. तर केरळच्या किनारपट्टीवर 5 जून रोजी मान्सून दाखल होण्याचे संकेत आहेत. त्यानंतर 10 तारखेला मान्सून मुंबईत दाखल झाल्यास 15 जून दरम्यान विदर्भात मान्सूनच्या पावसाचं आगमन होण्याची शक्यता आहे. तर अंदमानमध्ये आधीच मान्सूनचं आगमन झाल्याचं बोललं जातं आणि त्याचबरोबर वेळेवर आता मान्सून दाखल होईल असा अंदाज अमरावती हवामान विभागानं वर्तवलेला आहे. आणि जे चक्रीवादळ तिथं निर्माण झालेलं आहे पश्चिम बंगालमध्ये त्यासाठी मान्सूनसाठी हे पोषक वातावरण असल्याचं देखील अमरावतीच्या हवामान विभागानं म्हटलंय.